नाशिक येवला राज्य महामार्गावरचे खड्डे बुजवायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे झी 24 तासचे स्थानिकांनी आभार मानले. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य झालं होतं, मात्र झी 24 तासच्या बातमीची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तातडीनं दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला डागडुजी करण्याच्या सूचना केल्या. बदलापूरहून कर्जतकडे जाताना बदलापूर ते खरवाई पट्ट्यामध्ये रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेत आणि या खड्ड्यांमुळे धूळ आणि माती उडून प्रचंड धुरळाही उडतो. याविरोधात अनेकदा तक्रारी करून सुद्धा साधं डागडुजीचं काम सुद्धा झालेलं नाहीये आणि त्यामुळे अखेर शिवसेनेच्या शिक्षण मंडळातर्फे वाहन चालकांना बाम आणि मास्क वाटण्यात आले, रिक्षा चालकांना 2 लाखांचा विमा देण्यात आला.